हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने टेंडरचा पाऊस पाडला, मुख्यमंत्री शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका। जाहीर खर्चा निकाल मोर्चा ही प्रवृत्ती, धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। मातोश्री एक ते मातोश्री दोन पर्यंतचा प्रवास अभिमानास्पद, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। कोरोनातील ठाकरेंच्या चांगल्या कामाचा भाजपला पोटशूळ होता म्हणून भाजपने शिंदेंच्या तोंडून भाषण करून घेतलं, मुख्यमंत्र्यांच्या टीकेनंतर ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंचा पलटवार। आम्ही तिजोरी नाही तर रस्ते साफ करतो, बीएमसी घोटाळ्यावरून शिंदेंचा ठाकरेंना टोला। एकीकडे लोक मरत होते, दुसरीकडे हे पैसे खात होते, माझं कुटुंब माझी जबाबदारी, टेंडर सोयऱ्यांच्या घरी, जनतेनं फिरावं दारोदारी, मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी। टेंडर प्रकरणात महत्वाचं प्यादं रोमिन छेडा, रोमिनला 270 कोटींची 57 कंत्राटं दिली, मुंबई पालिकांमधील घोटाळ्यावरून शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। मुंबईतून हिऱ्याचा एकही उद्योग बाहेर गेला नाही, देशातला सर्वात आधुनिक ज्वेलरी पार्क मुंबईत उभारणार, जीएसटीतही सवलत देणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात माहिती। ड्रग्ज प्रकरणी 24,000 जण अटकेत, आताच्या सरकारची ड्रग्जवरची मोठी कारवाई, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। सलीम कुत्तासोबतच्या बडगुजर यांच्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओतील फार्म हाऊस बडगुजर यांच्या नातेवाईकांचेच सुधाकर बडगुजर यांच्या चौकशीतून माहिती समोर। शिंदेच्या आरएसएस मुख्यालयाच्या भेटीवरून सत्ताधारी पक्षांमध्ये नव्या चर्चेला तोंड, शिंदेच्या रक्तात आरएसएसची विचारधारा, भाजप नेते प्रवीण दरेकरांच्या विधानानं नवी चर्चा। संघ मुख्यालयात येण्यासाठी विचार गुंडाळावे लागत नाही, अजित पवार गटाच्या अनुपस्थितीवर दरेकरांची प्रतिक्रिया, तर बौद्धिक वर्ग दीक्षाभूमीवर होतो, रेशीमबागेत नाही, मिटकरींचा भाजपला उत्तर। मुख्यमंत्री रेशमाचे किडे घेऊन संघ कार्यालयात गेले असावेत, संघ संजय राऊत यांची टीका, तर बाळासाहेब ठाकरेही संघाच्या कार्यालयात गेले होते, गोगावलेंचं प्रत्युत्तर। महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा दिल्लीत होईल, ठाकरे पवार दिल्लीत जाऊन 31 डिसेंबरच्या आत फॉर्म्युला ठरवतील, संजय राऊतांकडून स्पष्ट। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दोन्ही गटाकडून अंतिम युक्तिवाद पूर्ण, 10 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे राहुल नार्वेकरांसमोर आव्हान, विधानसभाध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष। वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये मेडिकल महाविद्यालय होणार, फडणवीसांची सभागृहात घोषणा, आमदार समीर कुणावार यांच्या मागणीची दखल। सर्वज्ञांनी सुषमा अंधारेंनी 8 दिवसात दिलगिरीचं पत्र द्यावं, अन्यथा फरांदेंच्या मागणीनुसार हक्कभंगाला परवानगी, नीलम गोरेंचा निर्वाणीचा इशारा। राहिलेल्या विषयांवर स्पष्टता देऊ मुख्यमंत्री शिंदेंचं जरांगेंना फोनवरून आश्वासन, तर 24 डिसेंबर नंतर सरकारला जड जाईल, जरांगेंचा इशारा कायम। मराठा आंदोलनातील 548 पैकी 324 गुन्हे मागे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती। ताबा मिळाल्यावर एसआरएमधील घरं 10 ऐवजी 5 वर्षानंतर विकता येणार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची मोठी घोषणा। राज्य सरकारकडून दारिद्र्य रेषेखालील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिलांना सिल्क साडी मिळणार, 24,58,747 महिलांना 5 रंगातील सिल्क साडीचं संक्रांतीपासून वाटप। देशाच्या विरोधात बोलल्या शिक्षा, मॉब लिंचिंगला फाशी, 3 फौजदारी सुधारित कायदे लोकसभेत मंजूर। कोरोनाच्या JN1 व्हेरियंटचा धोका वाढला, राज्यात आज 14 नवे कोरोना रुग्ण, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 45 वर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।